येथे सरोषकेचना जाणे माऊलित्या खुणा क्षोभतरी नेते मना शांत होणे स्थना लावे अहो कृपाळे तुझा वगे होऊ येते परिमद वाटवणे चित्ते उपासने परते नये काही आवडो जाणे माऊलित्या खुणा क्षोभतरी नेते मना शांत होणे स्तना लागिया हो कृपाळे करो रूपाची कल्पना मुखे नाम नारायणा तुका मने जना जळस्थळ देखता जाणे माऊली त्या खुणा क्षोभ उपजवले दे मना शांत होणे स्तना लागिया हो कृपाळे पांडुरंगा करो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो न्याता काय माझे वाणी मानेल संतांचे रंजव चित्तासे अपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या भार करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल आमा भाविकांची जाती एक विधजी श्रीपती अलंकार युक्ती येथे सरोषकेचना जाणे माऊली त्या खुणा क्षोभ उपजवले दे मना लवोनिया स्तना लाविया हो कृपाळे अनंत कृपा सिंधू भगवत पूज्यपाल जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबर आहे रामभक्त हनुमान यांच्या दरबारामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ओझर गावातील भाविकांच्या सहकार्यातून परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने भारत महाराजांच्या मार्गदर्शनात संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव आज पाचव्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. एका बाजूला भगवान श्री प्रभुरामांची जयंती आहे तर दुसऱ्या बाजूला हनुमंतरायांची जयंती आहे. हिंदू संस्कृतीमध्ये उच्च शक्तीचे दोन प्रकार आहेत. एक परमात्मा शक्ती आणि दुसरी भक्त किंवा संत शक्ती. काही अवतार असे आहेत की त्या अवतारामध्ये दोन्ही शक्ती एकत्र आहेत. जिथे भगवत शक्ती आहे आणि भक्त शक्ती आहे अशा दोन्ही शक्ती एकवटलेले असे काही अवतार आहेत. त्यापैकी भगवान दत्तात्रयांचा अवतार एका बाजूला भगवत अवतार आहे दुसऱ्या बाजूला संत अवतार आहे. तसं हनुमंतराच्या बाबतीमध्ये देखील एका बाजूला भगवत अवतार आहे आणि भगवान शंकराचाच अवतार आहे हनुमंत आहे आणि दुसऱ्या बाजूला भक्त अवतार आहे. या अवताराच्या जयंतीच्या निमित्ताने सेवा करत असताना आपण अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चिंतनामध्ये घेत आहोत. परमा
परमात्मा आपल्या समोर प्रगट होतो आणि आपलं समाधान करतो ही भगवत भक्तांची अनुभूती आहे, अनुभव आहे. जगाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कित्येक भक्तांचा हा अनुभव आहे. ऐसे खे कोट्यानकोटी गणित नाही आला रे, अनेकांनी हा अनुभव घेतला. तो अनुभव घेत असताना एक दोन गोष्टीचा विचार करावा लागत असतो. जगामध्ये काही गोष्टीचं रूपांतर आहे आणि काही गोष्टीचं वेषांतर आहे. रूपांतर आणि वेषांतर दोन बदल आहेत. जड वस्तूचं रूपांतर असतं आणि चेतनाचं वेषांतर असतं. मृदंग आहे सरांच्या पुढे, तो लाकडाचा बनवला आहे. एका काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मातीचा मृदंग बनवण्याची पद्धती होती. परवा अळंबीला जो शताब्दी महोत्सव झाला, शताब्दी महोत्सवामध्ये एक मातीचा बनवलेला सुंदर मृदंग दाखवला. काय तुम त्याची आज सुंदर काळाच्या ओघामध्ये तो बदल झाला. आता लाकडाचा बनवणं चालू आहे, त्याच्यात सुधारणा झाली आहे. अलीकडे स्टीलचाही बनवत आहेत, न जाणून नायलांचा बनवू नये. बदल चाललं आहे. मला याच्यामध्ये एकच विचारायचं आहे, या मृदंगाचं जे लाकडाचं खोड आहे, एका काळात ते झाड असेल, कोणीतरी मृदंग बनवण्याकरता तोडलं असेल, त्याचे ठोकळे बनवले असतील, त्याला कोरलं असेल, त्याला मडवलं असेल आणि मग तो आता मृदंग झाला. किती रूपं बदलली त्याची. पहिलं रूप झाडाचं, दुसरं रूप ठोकळ्याचं, तिसरं रूप कोरण्याचं, आता चौथं रूप खोड आहे. मला हे विचारायचं असंच राहणार आहे कायम नाही. हे पुढे फुटणार आहे काळाच्या ओघामध्ये. रूपांतर जडाचं रूपांतर असतं. माझ्यापुढे माईक जोडलेला ही स्टँड आहे. हा स्टँड म्हणजे अनेक लोहकणाचा एकत्र केलेला एक समुच्चय आहे. एका काळामध्ये या स्टँडचे मूळ द्रव्य असणारे लोहकण कुठेतरी लोखंडाच्या खाणीमध्ये असतील, ते एकत्र केले असतील, त्याचे ठोकळे बनवले असतील, कारखान्यात पाठवले असतील, त्याला आकार दिला गेला. पण मला असं विचारायचंय, हा आकार कायम राहणार आहे का पुन्हा बदलणार आहे? पुन्हा बदलणार आहे. याला रूपांतर म्हणतात. जड वस्तूचं रूपांतर असतं. आपल्याकडे सुंदर आपण मंदिर बांधलंय, हे रूपांतर आहे. एका काळामध्ये हे मंदिर असं नसेल इथे, पण आपण त्याला सुंदर आकार दिला, हे रूपांतर आहे. जडाचं रूपांतर असतं आणि चेतनाचं वेषांतर असतं. चेतनाचा वेश बदलत असतो. आपण जड नाही, आपण चेतन आहोत. आपलं रूपांतर नाही, आपलं वेषांतर आहे. जीवाचं आणि देवाचं दोघांचं वेषांतर होत असतं. जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, देश वेश नव्हे माझा नव्हे माझा सहज फिरत आलो
जो आपल्याला यश मिळालेला तो खरा आपला नाही, हा काही कारणात मिळालेला आहे. आपल्या कर्माप्रमाणे हा शरीराचा यश आपल्याला मिळालेला आहे, पण कायम राहणार नाही. कारण आपल्या संस्कृतीमध्ये फार सुंदर सिद्धांत आहे, या देहाच्या अगोदर आपण कुठल्या तरी देहामध्ये होतो, आणि मोक्ष जर नाही प्राप्त करून घेतला तर कुठल्या तरी देहामध्ये जाणार आहोत निश्चित आहे. देहाच्या अगोदर कुठल्या तरी देहामध्ये आपण होतो आपल्याला आठवत नाही तो प्रश्न वेगळा आहे. जगद्गुरु तुकाराम महांचे शिष्य बहिणाबाई यांनी आपले मागचे 14 जन्म सांगितले, आपण कोण कोण होतो मागे. शुकाचार्याने आपले 12 जन्म सांगितले, आपण कोण कोण मागे जन्मामध्ये होतो. आपले सद्गुरु जोग महाराज ते असं म्हणायचे, मी मागच्या जन्मामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खांद्यावर वाहिली, ते पुण्य मला आता या जन्मात मिळालं. त्यांच्याना ऋतंभरा प्रज्ञा असते त्यांना मागचं आठवत असतं. माझा मुद्दा इथे की आपले मागचे जन्म होते अनादि कालापासून 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले आपण भोगत भोगत आलो आहोत. याच्या नंतर पुढे देखील जन्म आपण घेणार आहोत. खंते ते न गाढवाच्या जन्माला जावं लागतं. तमगुणाचा अधिक प्रभाव निर्माण झाला की कुत्र्याच्या जन्माला जावं लागतं. दोन प्रकार सांगितले तुकाराम महाराजांनी. आपल्याला भविष्यामध्ये आपल्या कर्माप्रमाणे भोग भोगावे लागणार आहेत. एक प्रसंग सांगेन, रामायणातला प्रसंग आहे. भगवान प्रभुरामचंद्र जेवण करत होते, सीता माता वाढत होत्या. प्रभूंचं लक्ष एका दृश्यावर गेलं आणि गालातल्या गालात हसले. सीता मातेने पाहिलं, मोठ्यांच्या प्रत्येक क्रियेवर लक्ष असतं. हसले का हसले, नाही बोलले का नाही बोलले, रागावले का रागावले, प्रत्येक क्रियेवर लक्ष असतं. सीता मातेने विचारलं, तुम्ही हसलात का हसलात मला काम सांगा. कारण भगवान परमरामचंद्राने सांगितलं, सीते समोर जी मुंगळ्याची ओळ दिसते ना, एका मुंगळ्याच्या पाठीवर बसून दुसऱ्या मुंगळ्यावर बसलाय, वरच्या मुंगळ्याला बघून हसलोय. काय हसायचं कारण आहे? कीटक आहे तो, कळत नाही म्हणतो वर बसलाय पाठीच्या. भगवान परमरामचंद्र म्हणतात, सीते तुला समजणार नाही. माणूस हसतो किंवा विसंगती झाल्यानंतर मनुष्य हसतो, एक लक्षात ठेवा. विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. विनोदी कीर्तनकार लोकांना हसवतात, कशाने हसवतात? काहीतरी काल्पनिक विसंगती पुढे मांडतात. माझा समाज हसतो. नमुना सांगू, एका मुलाने आपल्या बापाच्या कपाटातला एक आल्बम काढला, फोटोचा आल्बम. तो आल्बम होता त्याच्या आईच्या बापाच्या लग्नाचा. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत त्याने तपासून पाहिलं आणि बापाकडे जाऊन रडत रडत बोलायला लागला, बाबा तुमच्या आणि आईच्या लग्नात माझा फोटो कसा काय निघाला नाही. आई कडे विसरली. बापाने सांगितलं, तो गावाला गेला होता म्हणून फोटो निघाला नाही रे. ही विसंगतीच आहे. विसंगती हा हास्याचा आत्मा आहे. प्रभुरामचंद्र हसले, सीता माता आग्रह धरू लागल्या, मला सांगा कारण काय ते हसायचं. भगवान प्रभुरामचंद्र म्हणतात, एका मुंगळ्याच्या पाठीवर बसून दुसरा जो मुंगळा चाललाय तुला कळत नाही, तो मुंगळा अगोदरच्या जन्मामध्ये स्वर्गातला इंद्र होता. पुण्य संपलंय
एक प्रकार असा तो पद जरी गेलं तरी सवय जात नाही. माणसामध्ये असे देखील सवय, पद जरी गेलं सवय जात नसते. त्याचं इंद्रपद गेलंय पण सवय गेली नाही, म्हणून ती सवय ऐरावतावर बसण्याची भूक तो दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून भागवायला लागलाय. आता हसो करू नको, तू सांग. दृष्टांत संपला माझा. याला म्हणतात वेषांत. आपण अनेक वेश बदलत आलो, परमात्मा सुद्धा वेषांतर करतात. भगवान परमात्म्याला स्वतंत्र कुठलाही वेश नाही. नव्हता काळा गोरा खोजा ना ठेंगणा, स्वरूपे सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैसे तयासे भावना, पंच भौतिकना नेने पंच प्राणावो, रूप धरले सगुण चांगले. मुळात भगवान परमात्म्याला कोणतंच रूप नाही, पण तो प्रसंग विशेषामध्ये रूप धारण करतो. कोणा करता? भगवत भक्ता करता रूप धारण करतो. भक्तांची भूमिका आपल्या लक्षात आली पाहिजे. प्रत्येकाची भूमिका भिन्न भिन्न असू शकते. ब्रह्मज्ञानी पुरुषाची भूमिका वेगळी आहे, संकटात सापडलेल्या भक्ताची भूमिका वेगळी आहे, ज्ञानी भक्ताची भूमिका वेगळी आहे आणि प्रेमी भक्ताची भूमिका वेगळी आहे. भूमिकेतून पुढची गोष्ट सिद्ध होत असते. आम्ही कर्म सांगत असतो. एक पती पत्नी होते. पती ऑफिसमध्ये कामाला होता, पत्नी घरकाम करत होती. ऑफिसची वेळ होती सकाळी 10 ते 5. एके दिवशी 3:30 वाजता पत्नीने आपल्या मालकाला फोन केला, मालक लवकर घरी या. हा 5 वाजेच्या आड सुट्टी होत नाही, लवकर कसं काय? नाही आज रजा द्या, नाही गैरहजेरी पडू द्या. असं काय घरी येण्यासारखं झालंय? पत्नीने सांगितलं, ओ घरी भांडणं लागले. भांडणं? हा कोणाशी? तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात, कळलं का? हे लवकर नाही कळायचं. तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं ते अगोदर कळवलं गेलं. जगात 2 संस्कृती आहे, एक पाश्चात्य संस्कृती, दुसरी पौर्वात्य संस्कृती. आपण पौर्वात्य संस्कृतीमधले आहोत. पाश्चात्य संस्कृतीमध्ये लग्नामध्ये लाह्या होम नाही, सप्तपदी नाही, वशिष्ठ अरुंधती तारा दर्शन नाही, मंगलाष्टिका नाही. मग करार, संस्कार नाहीत करार असतात. किती वर्षापुरतं लग्न? 5. पुन्हा संबंध सुटला. भोगवादी जडवादी संस्कृती आहे. पाश्चात्य लोकांना हे आश्चर्य वाटतं, भारत देशामध्ये एकदा लग्न लागल्यानंतर मरेपर्यंत पती पत्नी राहतातच कसे? आश्चर्य वाटते त्यांना. त्यांना माहीत नाही आमची संस्कृती जगात उच्च संस्कृती आहे, त्यागी संस्कृती आहे. तेव्हा मला हे सांगायचं आहे, फोन करणारं हे जोडपं होतं ते पाश्चात्य संस्कृतीचं होतं. म्हणून फोन असा होता, तुमची मुलं म्हणजे पतीचा एक अगोदर लग्न झालं होतं ती मुलं घरात होती, माझी मुलं हिचं एक अगोदर लग्न झालं होतं ती मुलं घरातच होती. म्हणून फोन असा होता, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळालं असेल हे, भूमिका कळली. तसं जगद्गुरु तुकारामांची भूमिका आपल्याला कळावी लागेल. महाराजांना परमात्म्याच्या रूपांतर वेषांतरामध्ये काय हवंय त्याचं कारण सांगेल. आपल्या जीवनात पूर्णपणे समाधान हवं जर असेल तर भगवान परमात्म्याची कृपा लागते. जोपर्यंत परमात्म्याची कृपा होत नाही तोपर्यंत आपण कुठे असा पूर्णत्व नाही, नेहमी आपल्या जीवनामध्ये अपूर्णत्व राहणार आहे. जीवदशेमध्ये जीवात्मा किती जरी मोठा झाला तर तो अपूर्णच राहू शकतो. आणि ती पूर्णता निर्माण होण्याकरता भगवान परमात्म्याची कृपा लागते.
जीवनामध्ये तीन शक्ती आहेत, एक प्रारब्ध शक्ती आहे, प्रयत्न शक्ती आहे आणि प्रसन्नता शक्ती आहे. प्रारब्ध कशाला म्हणतात? पूर्व काळात चांगलं वाईट केलेलं कर्म त्याचा परिणाम भोगायला येणं याचं नाव प्रारब्ध आहे. मृत्यू लोकांमध्ये किंवा सगळ्या ब्रह्मांडामध्ये जीवाला प्रारब्धाप्रमाणे जगावं लागतं. प्रारब्धेची जोड मिळत असतात. आपण वाचला असेल इतिहासामध्ये बडोद्याला सयाजीराव गायकवाड राजे होऊन गेले. राजवंशात जन्मले नाही, युद्ध करूनही राज्य मिळवलं नाही, गुरं राखत होते. गुरं राखत असताना लक्षणं पाहिली, गाडीत बसवलं आणि काही दिवसानंतर गादीवर बसवलं. गुराखी एकदम राजा झालं. कशाने? त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध एक इतिहास सांगतो आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून भगवान पांडुरंग परमात्म्याची आषाढ शुद्ध एकादशीची पहाटेची महापूजा शासनाच्या वतीनं अजूनही चालू आहे. आपल्याला आठवतं का? बघा, आपल्या महाराष्ट्राच्या भूतपूर्व मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एक नाव आठवतं का? बघा, बाबासाहेब भोसले 81 ते 83 असं कुठेतरी काळात होते ते. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले होते आणि पंढरपूरला पांडुरंगाच्या महापूजेला आले. कोणीतरी सांगितलं आज पंढरपूरमध्ये 15 लाख भाविक एकत्र आले. आश्चर्य वाटलं, एका पांडुरंगाच्या पूजेकरता एवढा समाज जमतो. निश्चित चमत्कार असल्याशिवाय जमत नाही, कारण समाज चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही. महापूजा झाली. गरुड खांबाजवळ प्रसाद देण्याची पद्धत आहे. जेव्हा गरुड खांबाजवळ आले सगळे, बाबासाहेब भोसलेने पुजाऱ्यांना विचारलं, काहो ज्या पांडुरंगाकरता 15 लाख भाविक समाज जमतो, नक्की एखादा चमत्कार असेल, चमत्कार सांगाल काय? काय करणार? त्याच्यामध्ये डिंगरे नावाचे पुजारी होते. डिंगरे ज्यांना राजकारण चांगलं कळत होतं, अभ्यास होता, त्याने एका क्षणात उत्तर दिलं, बाबासाहेब आमच्या पांडुरंगाचा चमत्कार हाच आहे, तुमच्यासारखे मुख्यमंत्री होतात त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार कोणता? प्रारब्ध आहे. प्रारब्धाने माणसं मोठी होतात. ज्याचा जो योग असतो त्याला तो योग प्राप्त होतो. एक गंमत विचारतो आपल्याला. गिरीधर नाव आल्यानंतर कोणाची आठवण होते? हा, श्रीकृष्ण. एक संत एके ठिकाणी म्हणतात, बडो की होत बडाई, गरीबाने की होय ना कोय, हनुमान कितना गिरी उठाये, गिरीधर कहे ना कोय. हनुमंताने काही पर्वत थोडे उचलले का? म्हणते का कोणी गिरीधर त्यानं? कुठे भगवान कृष्ण परमात्माने एकदा करंगळे पर्वत उतरला, मोठ्याचा मोठेपणाच होतो. प्रारब्ध आहे. मी का बोलतो? एक शक्ती आहे, तिला म्हणतात प्रारब्ध शक्ती. दुसरी प्रयत्न शक्ती आहे. आमच्या लहानपणामध्ये कविता होती, केली आणि होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता ते लही गळे. प्रयत्न असावं लागतो. ढवन सर मृदंग वाजवतात, प्रयत्न वेळा वाजवताना का? बोटं फुटेपर्यंत प्रॅक्टिस केली असेल, रात्र पाहिली नसेल, पहाट पाहिली नसेल, प्रयत्नाशिवाय
कुठलंही मोठेपण माणसाला मिळत नसतं. मग प्रयत्न ही जगामध्ये फार मोठी शक्ती आहे. संतांनी ती मानलेली आहे. विषकी आहारे पडे, समुद्रे पायवाट जोडे, एकी वाग्ब्रह्म तोकडे अभ्यास केले. अभ्यासानं काय होत नाही, न होणाऱ्या गोष्टी अभ्यासाने प्राप्त होत असतात. असाध्य ते साध्य करे प्राप्त होत असतात. पाश्चात्य देशामध्ये एक महान वक्ता होऊन गेला, त्याचं नाव आइन्स्टीन. लहान असताना त्याच्या मनामध्ये जिद्द होती, मी जगप्रसिद्ध वक्ता व्हावा. पण त्याच्याकडे दोन दोष होते. बोलताना त्याला र म्हणता येत नव्हतं, बोबडं बोलायचं. दुसराही दोष होता, बोलायला लागला की त्याचे खांदे खालवर व्हायचे. दोन दोष होते. एकांतामध्ये जायचं, पुढे दगडं ठेवायची, छोट्या छोट्या दोन काचीच्या गोट्या घ्यायच्या, गालातून घालायच्या दोन्ही गालाकडे, आणि दगडं हे माणसं समजून तासना तास बोलायचं. बघता बघता तोंडातला दोष गेला, पण मात्र खांदे खालवर व्हायचे, लोक हसायचे, मरून सुरू व्हायचा. निश्चय केला, ही सुद्धा सवय मी बंद करणार. दोन नागव्या तरवारी घेतल्या, शेतामध्ये एक झाड होतं, त्याची फांदी होती आडवी, त्या फांदीला त्या तरवारी बांधायच्या, आणि त्या तरवारीच्या खाली असं उभं राहायचं. खांदेवर आले की तरवार चिटकावी. बघता बघता तरवारी न बांधताना सुद्धा त्याचे खांदे स्थिर राहू लागले, आणि तो जगप्रसिद्ध वक्ता झाला. त्याचं नाव आइन्स्टीन. काय होत नाही मानू शकले, प्रयत्न केल्यानंतर जगात काही घडत असत. प्रयत्नामध्ये फार मोठी शक्ती आहे. सांगेन आपल्याला, प्रयत्नातून प्रारब्ध जन्माला येत असतं, आणि प्रयत्नातून परमात्म्याची प्रसन्नता जन्माला येत असते. प्रयत्न आपण मध्यवर्ती घेतलेला आहे. जगामध्ये माणसाने प्रयत्नवादी असावं. दैव दैव आलशी पुकारे, संगती लावण्याकरता प्रारब्ध मानावं लागतं. पण प्रारब्ध काही अमेरिकेतून पार्सल येऊन पडत नाही. आपणच भूतकाळामध्ये केलेलं जे काही कर्म असतं ते एका काळाला प्रारब्ध होत असतं. अर्थात कर्माचा दोन प्रकारचा काळ आहे. मला हे सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्रसन्नता जर प्राप्त झाली तर जीवनाची कायमची शांती प्राप्त होत असते.